बिग बॉसच्या घरातील दोन बॉडी बिल्डर म्हणजेच अरबाज पटेल आणि संग्राम चौगुले मध्ये झालेले आहेत मोठा महासंग्राम। हा महासंग्राम म्हणजे काय? मोठे वाद आणि मोठे भांडण आणि एकमेकांवर गेलेले आहेत धावून। तर मित्रांनो, हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की अरबाज पटेल हा खूप अग्रेसिव्ह कंटेस्टंट आहे आणि सोबतच संग्राम पण खूप अग्रेसिव्ह आहे, पण तो घरात सध्याला नवीन आलेला आहे, त्याला घरात रुळायला थोडा टाइम लागेल आणि बिग बॉसने त्याला टाइम दिला पाहिजे। तर मित्रांनो, निक्की तांबोळी ही संग्रामला बोलताना दिसली की कालच्या टास्कमध्ये पण तुम्ही खूप वीक खेळले आणि असं वाटत होतं की कोणती तरी मुलगी पळत आहे बंदूक घ्यायला। त्यावर संग्राम बोलले की तू पण मुलगीच आहेस ना, मग मुलगा मुलगी कशाला करतेस। त्यानंतर मित्रांनो, निक्कीचा चेला अरबाज हा मधी पडला आणि अरबाज बोलला की त्यांचा कसं आहे ना, त्यांना फक्त सूरज सोबत आणि पॅडी दादासोबतच खेळता येतं, माझ्यासोबत जर ते खेळायला लागले ना तर त्यांचा गेम हा टाय टाय फिस होऊन जातो। त्यावर संग्राम बोलतो की माझा गेम बाळा मी अजून दाखवलेला नाही, माझा गेम मी जेव्हा दाखवेन ना तेव्हा तू आणि तुझी मालकीन दुखी पण या घरात राहणार नाही, दोघं पण घराच्या बाहेर जातील। त्यानंतर संग्राम हा तिथं खूप आपल्याला चिडताना दिसत आहे आणि निक्की आणि अरबाज हे दोघं त्यांची चेष्टा ओढवताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पॅडी भाऊ आणि अंकिताला भांडणाच्या मधी पडावं लागतं आणि ते दोघं संग्रामला घेऊन जातात आणि संग्रामला बोलतात की निक्की आणि अरबाज हे माइंड डिस्टर्ब करायचे काम करतात, ते पुढच्या व्यक्तीला इतके डिस्टर्ब करतात की पुढच्या व्यक्तीचं मन हे कुठं लागत नाही आणि आर्याचं पण तसंच झालं होतं, तुम्ही त्यांच्या नादी लावू नका, तुम्ही त्यांच्यासोबत जितकं शांत होता येईल तितकं शांतपणे खेळा। त्यानंतर संग्राम बोलतो की मी शांतपणेच खेळत आहे अंकिता, जर मी व्हायलेंट खेळलो ना तर आर्यापेक्षा जास्त या दोघांना हानेल। व असं बोलल्यानंतर बिग बॉसचा आवाज येतो आणि बिग बॉस बोलतात की संग्राम इथं मारहानीची बात करू नका। तर मित्रांनो, हे बोलल्यानंतर संग्राम पण शांत होतात आणि अरबाज आणि निक्की पण शांत होतात। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अरबाज आणि निक्कीची काय चाल चालू आहे संग्राम विरुद्ध? त्यांना संग्रामला चिडून चिडून आर्यासारखं करायला लावायचं आहे की काय करायचं आहे, त्यांचा नेमकी प्लॅन तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।